भाजपचे नेते किरीट सोमय्या बोलत आहेत, थेट जाऊया. हे 89 पेजीत 89 पानाची कंप्लेंट ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता सह आम्ही आज सुपूर्द केली आहे. संजय राऊत यांचे पारिवारिक पार्टनर सुजित पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कथा पद्धतीने कोविड पेशंटचा जीवाती खेळ करून करोडो रुपयाचा धंदा केला, व्यवसाय केला, याचे सगळे पुरावे यात आहेत. सगळे जी कंपनी अस्तित्वात नाही, बोगस डॉक्युमेंट फोर्ज केलेले हे ते सबमिट करून सुजित पाटकरला मुंबई महापालिका आयुक्तांनी कुणाचा आदेश त्यांना माहीत 13 कॉन्ट्रॅक्ट दिले. पुणे महापालिकेने पीएमआरडीने ब्लॅकलिस्ट केल्यानंतरही कॉन्ट्रॅक्ट दिले. हजारो कोविड पेशंटचे जे नुकसान झाले, कोणी डॉक्टर नाही, नर्स नाही, ते बीएमएसवाल्याला एमडी दाखवलं, तर याच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी. ठाकरे सरकारचा मुंबई महापालिकेचा ज्या अधिकाऱ्याने यांना कॉन्ट्रॅक्ट दिले, अर्ज झालेला नाही आहे, कंपनी अस्तित्वात नाही, तर त्यांच्यावर कारवाई करावी ही आम्ही अधिकृत तक्रार दाखल केली आहे. 7 दिवसात यांनी FIR दाखल करावी लागणार, नाही तर आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या विरोधात आम्ही आझाद मैदान कोर्टात केस फाईल करणार. मराठीत प्रश्नाचं उत्तर देऊ, हिंदी एक आज हमने मुंबई आजाद मैदान पुलिस स्टेशन में 89 पेजेस की कंप्लेंट फाइल की है. पुलिस ने इसको FIR में कन्वर्ट करना चाहिए. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे की कृपा से संजय राउत परिवार के पार्टनर सुजित पाटकर इसकी बेनामी फर्जी बोगस कंपनियां जो अस्तित्व में नहीं थी उनको 100 करोड़ के मुंबई पुणे में कोविड सेंटर के कॉन्ट्रैक्ट दिए, जिनके कंपनी अस्तित्व में नहीं थी, कोई BMS को MD दिखा दिया और उसके कारण हजारों कोविड पेशेंट का प्रचंड नुकसान हुआ, मृत्यु हुई. इसके खिलाफ इस कंपनियों के ऊपर और उनको ठेका कॉन्ट्रैक्ट देने वाले अधिकारियों के ऊपर कार्रवाई हो. मुख्यमंत्री ने ये कंपनी को ब्लैकलिस्ट करने के बाद में मुंबई महापालिका ने इसको कॉन्ट्रैक्ट देते रहे और जिसके कारण जो कोविड पेशेंट के हजारों लाख को परिवार को जो वेदना हुई है, इसका जवाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को देना पड़ेगा. 7 दिन के अंदर इसका FIR में परिवर्तन नहीं हुआ तो हम यहीं पर आजाद मैदान कोर्ट में केस फाइल करेंगे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रार ऑफ फर्म्स मध्ये ही कंपनी नोंद नाही आहे असं सुद्धा ऐकण्यात आलेलं आहे, त्याबद्दल काय सांगा? रजिस्ट्रार ऑफ फर्म मध्ये रजिस्टर्ड नाही. या संजय राऊत चे पार्टनर सुजित पाटकरने आणखी नसीब एक बोगस कंपनी ज्याचं नाव आहे इटरनल हेल्थ केअर, त्याच्या नावाने पण अर्ज केला. आम्ही रजिस्ट्रार ऑफ कंपनीत मधून सगळे डॉक्युमेंट काढले तर इटरनल हेल्थ केअरचे जे रजिस्ट्रेशन सुजित पाटकरनी केलं ते फोर्ज डॉक्युमेंट जोडलेत. ज्या वकिलाची सही दाखवली त्या वकिलांनी स्टेटमेंट दिलं की माझी सहीच नाही आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांना जर त्यांचा शिवसैनिकांना पैसे कमवून द्यायचं होतं तर कोविड पेशंटच्या जीवाती खेळून ठाकरे पिता पुत्रांनी शिवसेनाच्या माफिया सेनाच्या सरदारसाठी करोडो रुपयेची खंडणी जीवाती खोळून केली आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. संजय राऊत ने पहिले ह्याचं उत्तर द्यावं, टाइमपास करणं, नौटंकी करणं बंद करणं. उद्धव ठाकरेने आतापर्यंत काय यांच्यावर कारवाई नाही केली? मुख्यमंत्री आहेत का ते? गेले 15 दिवस हे सगळे डॉक्युमेंट रोज देतोय मी. जर किरीट तुम्हाला डॉक्युमेंट खोटे आहेत तर सांगा हे फोर्जरी आहेत, टाका मला जेलमध्ये, नौटंकी करणं बंद करा. उद्धव ठाकरे साहेबांनी संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरची आतापर्यंत अटक का नाही केली? तुमच्याकडे सगळेच डॉक्युमेंट आहेत, अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट कसे दिले,
आणि हक्कातल्या कोणाला धमक्या देत आहे तो किरीट तोमयावर गुन्हे दाखल करू, त्याच्या बायको मेधा तोमयावर गुन्हा दाखल करू, त्याचा मुलगा नील तोमयावर दाखल करू. आतापर्यंत तुम्ही माझ्यावर 10 केसेस दाखल केले आहे ना, आणखीन 110 केसेस दाखल करा. 3.5 काय 103 दाखल करा. किरीट तोमया थांबणार नाही. कोविड पेशंटचा जीवाती खेळणारा ठाकरे पिता पुत्रांना उत्तर द्यावाच लागणार. मुख्यमंत्र्यांना याबद्दलचे पुरावे दिले होते, 15 दिवसांपासून सलग हे सगळं जात होतं, त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का? कारण एकदम रित नाही, फालतू हुल देत बसलेत. आणि काय त्या सुजित पाटकरला टीव्ही चॅनल समोर आणतात, त्या चायवाल्याला समोर आणतात. ओ याचे उत्तर द्या ना. पार्टनरशिप फॉर्म रजिस्टर्ड किती तारखेला झाली त्या चायवाल्यामध्ये आहे का हिंमत दाखवायची? उत्तर त्याच्या 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न मागा. 80,000 आणि 90,000 उत्पन्न दाखवतात. ते पार्टनरशिप डीड मागा. पोलिसला कबूल केलं ना की फोर्थ डॉक्युमेंट, तर महापालिकेने कबूल केलं. इट इज अ फोर्थ डॉक्युमेंट. आणि उगत तर संजय राऊतला काय वाटतं का मूर्ख आहे का? आता 4 नौटंकीकारांना याच्या समोर 5.5 BJP नेत्यांचा अरे ते नंतर करा. 5.5 BJP नेत्या आता मी जेलमध्ये आल तयार आहेत. पहिला सुजित पाटकरवर कारवाई करा. उद्धव ठाकरे उत्तर द्या. आदित्य ठाकरेंनी ब्लॅकलिस्टेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याच्यावर केव्हा कारवाई करणार? सुजित पाटकर म्हणतात की किरीट तुम्हाला फक्त बडबड करतात, बुंबाबुंब. हे बघा माझं काय म्हणतं, मी डॉक्युमेंट देतोय. आणि माझी विनंती पब्लिक समजते. पब्लिक एक प्रश्न विचारत नाही, पत्रकार प्रश्न विचारत नाही. पत्रकाराने डॉक्युमेंट दिले आहेत आणि डॉक्युमेंट खोटं असेल तर माझ्यावर फोर्जरीचे आरोप दाखल करा. संजय राऊत म्हटले की बर्दाश्त खूप केला तर बर्बाद करू. बर्बाद तुम्हाला द किरीट तुम्हाला करायचं असेल खुशाल करा, पण ते कोविड पेशंटचे हजारो परिवाराला संजय राऊत साहेब तुम्ही लोकांनी बर्बाद केलं आहे. महाराष्ट्र माफ करणार नाही. मेरे भाई गए 15 दिन से ये डॉक्यूमेंट रोज दे रहा हूँ. पुणे गया तो वो शिवसेना के गुंडों ने मुझे हाथ पैर तोड़ने का प्रयास किया. मैंने डॉक्यूमेंट दिया है. अभी तक सरकार की एक भी एजेंसी ने संजय राउत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे में हिम्मत ने इसमें से एक भी डॉक्यूमेंट गलत है. ये मैंने माहिती अधिकार में प्राप्त किया है. तो पार्टनरशिप डीडी फर्जी है. पार्टनरशिप फर्म रजिस्टर ऑफ फर्म ने कहा ये रजिस्टर्ड ही नहीं हुई है. रजिस्टर ऑफ कंपनीज ने वहां पर जिस वकील के नाम से रजिस्ट्रेशन किया उसने कंप्लेंट फाइल की है. तो अभी संजय राउत धमकियां देगा भाजपा के 3.5. अरे किरीट तुम्हें फिर ऑलरेडी 10 गुना है उद्धव ठाकरे की सरकार नेताओं ने दाखिल किए. 3.5 क्या 100 3.5 कर दे भैया. किरीट तोमैया पर आपने आरोप किए, उनके पुत्र नील तोमैया पे किए, उसकी पत्नी मेधा तोमैया पे किए, और 2000 आरोप कर और बर्बाद. शर्मानी चाहिए. महाराष्ट्र के हजारों कोविड परिवार की जिंदगी बर्बाद उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे और संजय राउत ने किए, उसका जवाब देना पड़ेगा. सर ये जो करप्शन है, सर ईडीची कारवाई चल रही है, हसीना पारकर यांच्यावरती पण ईडी पॉलिटिकल, ये भी लिंक कुछ मुझे समझ में आ रहा है. आप पत्रकार हो, ये भी पत्रकार है, ये बोल रहे हसीना पारकर एनआईए. अभी उसमें पॉलिटिक्स और क्रेडिट तुम्हें कहां से आया यार? अगर आतंकवादी के ऊपर कार्रवाई होती है और उसको भी हम कहेंगे कि बीजेपी का आतंकवादी है, तो मुझे लगता है देश की एकता के साथ में निकले. जहां पर मैं या ना आप भी, ये आजाद मैदान पुलिस स्टेशन ने जो कथा का वो सीन विटनेस किया है, उन शहीदों की आत्मा के साथ में हम पॉलिटिकल उसको ये न दे. अगर वो एनआईए इन्वेस्टिगेशन कर रहा है और ईडी को उन्होंने अगर साथ में लिया है, मुझे पता नहीं है, अगर लिया है तो फॉरेन फंडिंग होगा, क्योंकि ईडी फॉरेन फंडिंग होता है तो ईडी आता है. आपण बघितलं किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांच्या निकटवर्तीयांवर आरोप केलेत, मोठा कोविड घोटाळा, यावर संजय राऊत यांनी उत्तर द्यावं अशी मागणीसुद्धा किरीट सोमय्यांनी केली. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त साम टीव्ही.